शिशिरानंतर पुनः पालवी फुटेल नक्की, शिशिरानंतर पुनः पालवी फुटेल नक्की, आयुष्याला नवाळ कविता सुचेल नक्की। दीवाने ख़ास में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत। संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब, मराठी गज़ल रसिकाना सप्रेम नमस्कार। गटबाजीचा विरोध करण्या निघती मोर्चे, बघता बघता त्यांची नवीन टोळी होते। तर मित्रांनो, आज आपण मराठी गजलकार आनंद पेंढारकर यांचे दर्जेदार मराठी शेर, त्यांची साधी सोपी भाषा असलेले उत्कृष्ट मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत। तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानि मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न और उसकी ताकत का पता चल सके। तो दोस्तों, आज हम आनंद पेंढारकर मराठी गज़लकार, इनके कुछ चुनिंदा अशार, बुलंद अशार इस मौजू पर बात करेंगे। तो दोस्तों, सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके कुछ बुलंद अशार। तो दोस्तों, आनंद पेंढारकर, इनका ताल्लुक महाराष्ट्र के डोंबिवली शहर से है। एक तवील अरसे से आनंद पेंढारकर मराठी गज़लें कह रहे हैं, मराठी शेर कह रहे हैं। दोस्तों, उनका उनके बारे में एक और अहम बात यह है कि पिछले एक अरसे से वो उनके दोस्त गज़लकार, दोस्त कवि महेश देशपांडे, इनके साथ मिलकर कवितेच बेट इस नाम से YouTube चैनल ऑपरेट करते हैं, चैनल चला रहे हैं, जिसके ज़रिए वो खुद की शायरी, खुद की गज़ल, खुद की कविता पेश करते आ रहे हैं। इसके अलावा वो कई नए और पुराने जो मराठी गज़लकार हैं, मराठी कवि हैं, उनकी कविता, उनकी गज़ल भी इस YouTube चैनल पर लगातार वो पब्लिश करते हैं, जिससे कई नए लोगों को, नए कवियों को, नए गज़लकारों को एक अच्छा प्लेटफॉर्म अवेलेबल होता आ रहा है। तो ये भी उनका एक बड़ा काम है। तो दोस्तों, मेरी नज़र में आनंद पेंढारकर की शायरी जो है वो गहरी शायरी तो है ही, लेकिन सबसे बड़ी बात है कि वो बड़ी आसान ज़बान में, सलीस ज़बान में कही गई शायरी है, जिसे हम मराठी में साधी सोपी भाषा आणि गहन विचार अशा सदराखाली त्यांची ही शायरी, त्यांची गजल ही मोडते। तर मित्रांनो, आपण लवकरच त्यांच्या काही शेरांचा आस्वाद घेऊया। तर त्यांच्या या एका शेरापासून मी आजच्या एपिसोडची सुरुवात करतो। मित्रांनो, एकाकी अवस्थेचे अप्रतिम सिम्बॉलिक एक्सप्रेशन आनंद पेंढारकरच्या या शेरमध्ये किती सुंदररीत्या आलेले आहे बघा। क्षणभर गाडी थांबते, पुढे निघून जाते, क्षणभर गाडी थांबते, पुढे निघून जाते, सुनसान पुन्हा उरणारा मी फलाट आहे, सुनसान पुन्हा उरणारा मी फलाट आहे। आणि नाजूक भावनांचे एक्सप्रेशन बघा आता आनंद यांच्या या शेरमध्ये। तिला भेटीस जाताना कितीही चलविचल होते, तिला भेटून आल्यावर मनाची या गजल होते। आणि हा शेर बघा, इथे एका भरोशावर युगेही मी जगू शकतो, इथे एका भरोशावर युगेही मी जगू शकतो, अचानक शेर लिहिताना तुला मीही सुचू शकतो। आणि आता आनंद पेंढारकर यांच्या एका शेरमध्ये हा ऑप्टिमिझम बघा कमालीचा आहे। शिशिरानंतर पुन्हा पालवी फुटेल नक्की,
शिशिरानंतर पुनः पालवी फुटेल नक्की, आयुष्याला नवाळ कविता सुचेल नक्की। आणि आपल्या संपूर्ण लिखाणाचे, संपूर्ण क्रिएटिव्हिटीचे, संपूर्ण आर्टचे क्रेडिट किती सहजपणे आपल्या प्रियकराला देऊन टाकतात आनंद पेंढारकरचे आशीर्वाद बघा। ते पीस फूल गजरा कविता गजल रुबाया, जे जे वहीत सादर सारे तुझेच आहे, जे जे वहीत सादर सारे तुझेच आहे। आणि आता हा एक अप्रतिम शेर बघा, अजून नाही घडी घातली, अजून नाही घडी घातली, जीव पुन्हा अंथरेण सुद्धा, जीव पुन्हा अंथरेण सुद्धा। आणि हा एक शेर बघा, का जग सारे अनोळ ख्यागत मला पाहते, का जग सारे अनोळ ख्यागत मला पाहते, नसेन इथला तर मी नक्की कुठला आहे, नसेन इथला तर मी नक्की कुठला आहे। आणि हा शेर बघा, कधीच नाही वळल्या त्यांच्या माना मी जाताना, माझे असणे त्यांच्यासाठी अफवा असेल सुद्धा। मित्रांनो, फक्त जिवंत असणे म्हणजे जगणे नव्हे, असा हा सुंदर मेसेज देणारा आनंद पेंढारकरचा आता हा शेर बघा। श्वासामागून श्वास घ्यायचा तणाव आहे, श्वासामागून श्वास घ्यायचा तणाव आहे, जगणे कसले हा मरण्याचा सराव आहे, जगणे कसले हा मरण्याचा सराव आहे। आणि हा निसर्गाबद्दल सामाजिक जाणीव करून देणारा आनंदचा हा अप्रतिम शेर बघा, तोडत गेलो रस्त्यांसाठी झाडे आम्ही, स्वप्नांमध्ये तहान वणवणणारी दिसली, स्वप्नांमध्ये तहान वणवणणारी दिसली। आणि आता आनंद पेंढारकर यांच्या शेरांमध्ये काही प्रोग्रेसिव्ह विचार किती सुंदररीत्या आलेत ते बघा। शेर डाग लागले, आणि हे जे प्रोग्रेसिव्ह विचार आहेत ते एक सार्कास्टिक अंदाज त्यांच्या या शेरमध्ये आपल्याला दिसून येतो, ते एक अजून वेगळेपण आहे। ते शेर बघा, डाग लागले पापांचे तर वॉशिंग मशीन कशाला, डाग लागले पापांचे तर वॉशिंग मशीन कशाला, स्वच्छ व्हायला वळणा वळणावर देवालय असते। आणि आता देवाशी, थेट देवाशी विठ्ठलाशी मुखातिब त्यांचा हा शेर बघा, सोड विटेला बघ डोकावून बाहेर जरा, सोड विटेला बघ डोकावून बाहेर जरा, नाव तुझे आणि कोण जमवतो गल्ला बिल्ला, नाव तुझे आणि कोण जमवतो गल्ला बिल्ला। आणि हा एक सुंदर शेर बघा, जरूरी नाही शस्त्र उचलणे देशभक्त ठरण्याला, जरूरी नाही शस्त्र उचलणे देशभक्त ठरण्याला, राष्ट्रगीत अक्षय लिहुनी टागोर व्हायचे आपण। किती सुंदर एक मेसेज आहे या शेरमध्ये। आणि आता एपिसोडच्या शेवटी आनंद पेंढारकर यांचा हा एक दर्जेदार शेर तुमच्यासमोर सादर करतो, मीच निवडला खडतर रस्ता हसवत जाण्याचा, मीच निवडला खडतर रस्ता हसवत जाण्याचा, दिसण्या वाचून विदूषक कोठे गत्यंतर आहे, दिसण्या वाचून विदूषक कोठे गत्यंतर आहे। तर मित्रांनो, हे होते आनंद पेंढारकर यांचे काही निवडक शेर। तो दोस्तों, मुझे उम्मीद है आनंद पेंढारकर इनके जो चंद अशार मैंने आपके सामने पेश किए, मुझे उम्मीद है आपको अशार पसंद आए होंगे। तो अगली मर्तबा किसी और शायर का कलाम लेकर आपके सामने मैं फिर हाजिर होता हूँ। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।